मास्क. मास्कचा आणखी एक प्रकार आहे, क्लिपिंग मास्क. आज आपण प्रात्यक्षिकाद्वारे ह्याचा उपयोग करून पाहूया. क्लिपिंग मास्क करिता दोन लेयर्सची गरज असते. खाली असणारा लेयर हा वरील लेयर्सवरील दृश्यमानता नियंत्रित करतो. थोडक्यात, खालील लेयर हा मास्क आहे आणि वरील लेयर्सला खालील लेयर्स आपल्या क्षेत्रानुसार म्हणजेच त्या लेयर्सवरील शेप्स किंवा टेक्स्टमध्ये आच्छादून टाकतो. आता हेच पहा, आपण एका लेयरवर एक शेप रेखाटू, दुसऱ्या लेयरवर एका इमेजचा समावेश करा. पहिल्या लेयरमधील शेपमध्ये इमेजचा समावेश करण्याकरता इमेज असणारी लेयर सिलेक्ट करा. ही लेयर शेप्स लेयर्सच्या वरती ठेवा. लेयर्सवर राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क ही कमांड निवडा किंवा लेयर ह्या मेन्यूमधून क्लिपिंग मास्क ही कमांड निवडा. अन्यथा ऑल्ट आणि कंट्रोल आणि जी ह्या शॉर्टकट कीचा उपयोग करा. त्या शेपमध्ये आपल्याला इमेज फिट झालेली दिसेल. आपण टेक्स्टमध्येही इमेज फिट करू शकतो. टाईप टूलने प्रथम टेक्स्ट टाईप करून घ्या. इमेज ड्रॅग करा. ही इमेज लेयर टाईप लेयरवरती घ्या आणि इमेज लेयरवर राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क ही कमांड निवडा. इमेज आपल्याला टेक्स्टमध्ये समाविष्ट झालेली दिसते आहे. आपण ह्या लेयरला क्लिपिंग मास्क तसेच लेयर मास्कही करू शकतो. याकरता टाईप लेयर सिलेक्ट करूया. यातील टेक्स्ट सिलेक्शन करता सिलेक्ट मेन्यूमधील लोड सिलेक्शन किंवा कंट्रोल की प्रेस करून त्याच्या थंबनेलवर क्लिक करा. तो टेक्स्ट सिलेक्ट झालेला दिसतो आहे. क्लिपिंग मास्क असणारी लेयर सिलेक्ट करूया. परंतु याकरता क्लिपिंग मास्कमधून ती रिलीज करणे आवश्यक आहे. अन्यथा जर तिची व्हिजिबिलिटी ऑफ केली तर आपल्याला लेयरवरील ऑब्जेक्ट दिसत नाही. याकरता या लेयरवरील मास्कच्या शेजारी राईट क्लिक करून रिलीज क्लिपिंग मास्क ही कमांड निवडा. आता मात्र आपल्याला इमेज व्हिजिबिलिटी ऑफ केल्यावर किंवा टेक्स्ट लेयर डिलीट केल्यावरही मर्ज झालेली लेयर दिसू शकते. मास्क सिलेक्शन. आपण इमेजचा काही भाग सिलेक्ट केला आणि त्याला लेयर मास्क दिला आहे. आता जिथे इमेजचा अदृश्य भाग आहे तेथे आपण काही सिलेक्शन करूया. आता मास्क थंबनेलमध्ये राईट क्लिक करून ॲड मास्क टू सिलेक्शन ही कमांड निवडूया. आपण केलेल्या सिलेक्शनमध्ये मास्क असलेला भाग सिलेक्ट होईल. सबस्ट्रॅक्ट फ्रॉम सिलेक्शन ही कमांड निवडल्यास मास्क सिलेक्शन निघून जाईल. इंटरसेक्ट मास्क विथ सिलेक्शनने ज्या अदृश्य भागावर सिलेक्शन आहे आणि मास्कवर जे सिलेक्शन आहे त्या दोहोमधील जो सामायिक भाग आहे तेवढाच सिलेक्ट राहील. पेस्ट इंटू. पेस्ट इंटू हा सुद्धा एक मास्कचा भाग आहे. आपण आता त्याचा उपयोग करून पाहूया. लेयर मास्क असलेल्या इमेजमध्ये आणखी एका लेयरचा समावेश करा. त्यावर एक रेक्टँगल सिलेक्शन करा आणि रंग फिल करा. एक इमेज ओपन करा. तिला कंट्रोल आणि ए ने संपूर्ण सिलेक्ट करा. आता कंट्रोल आणि सी ने कॉपी करा. आपल्या शेप्स लेयरला सिलेक्ट करा आणि एडिट मेनूमधून पेस्ट स्पेशल ह्या कमांडमधील पेस्ट इंटू ही कमांड निवडा. आपली इमेज
त्या सिलेक्टेड शेप्समध्ये दिसून येईल. आपण तिला रिसाइज करून घेऊया. आपल्या हे लक्षात आलेच असेल की ह्या इमेज लेअरमध्ये त्याला मास्क दिसतो आहे. जेव्हा आपण मूव्ह टूलच्या साह्याने मूव्ह करतो तेव्हा फक्त मास्क मूव्ह होतो. परंतु जर मास्क लेअर आणि शेप्स लेअर यांना एकत्र सिलेक्ट करून फिरवले तर मात्र दोन्हीही एकत्र मूव्ह होतील.